नमस्कार मैत्रिणींनो, तिळाचे लाडू बनवायला खूप सोपे असतात, परंतु योग्य पद्धतीने बनवले नाही तर ते कडक बनतात, कुसकुशीत होत नाहीत किंवा चाचणी बिघडते। त्यासाठी आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पारंपरिक पद्धतीने फक्त दोन साहित्यामध्ये लाडू कसे बनवायचे ते सांगणार आहे, त्यामुळे तुमचे लाडू कधीच चुकणार नाहीत। व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा टिप्स सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून मी अशा छान छान रेसिपीज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच पोहोचेल। तिळाचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी तीळ लागणार आहेत। इथे मी पॉलिश केलेले तीळ घेतले आहेत, तुम्ही विदाउट पॉलिशही घेऊ शकता, ते थोडे काळसर दिसतात। हे आपण आता सुरुवातीला भाजून घेणार आहोत। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, यामध्ये आपण तीळ टाकून घेऊयात आणि हे तीळ आपल्याला मीडियम आणि स्लो गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहेत, फुल गॅसवरती भाजून नाही घ्यायचे। तीळ हे लवकर भाजतात, जास्त फुल गॅसवरती भाजले तर तीळ करपू शकतात आणि तीळ करपल्याच्या नंतर कडू लागतात। आणि हे आपल्याला सारखे मिक्स करत राहायचे आहेत। थोड्या वेळाने हे फुगायला लागतील तीळ आणि तडतडही वाजतात, आवाज येतो। थोडासा गोल्डन कलर येईल याला आणि तडतडही वाजायला लागतील तेव्हा समजायचं आपले तीळ भाजले आहे। 2-3 मिनिट लागतात तीळ भाजायला, जास्त वेळ नाही लागत। तीळ आपले भाजले आहेत, छान असा गोल्डन कलर आला आहे, फुगलेही आहेत। आपल्याला जास्त गोल्डन कलर नाही आणायचा, त्यांनी कडू लागतात तीळ, हलकासा गोल्डन कलर पाहिजे। हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी गुळ घेतला आहे 1/4 वाटी। आपण तीळ 1 वाटी घेतले तर गुळ मी इथे 1/4 वाटी घेत आहे। गुळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तुम्ही जर गोड खात असाल जास्त तर 1 वाटीही घेऊ शकता। आणि मी लाडू हे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे। तिळाचे लाडू हे आपण फक्त तीळ आणि गुळापासूनच बनवतो, यामध्ये मी काहीही ॲड करणार नाही, ड्रायफ्रूट्स वगैरे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही टाकू शकता। पण जशा आपल्या आई आजी अगोदरच्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवायच्या त्या पद्धतीने मी बनवत आहे। हे गुळ आपण कढईत टाकून घेऊया। गुळ आपण कढईत टाकून घेतला आहे, यामध्ये आपल्याला चमचा भरून पाणी टाकायचं आहे। हा गुळ आपल्याला एकदम मीडियम किंवा स्लो गॅसवरतीच याचा पाक बनवून घ्यायचा आहे। पूर्ण गुळ आपल्याला विरघळू द्यायचा आहे। याची चाचणी आपल्याला जास्त घट्ट नाही बनवायची, नाहीतर आपले लाडू एकदम कडक बनतील। पूर्ण आपल्याला गुळ विरघळू द्यायचा आहे, बस एवढी चाचणी घ्यायची आपल्याला। गुळ आपला पूर्ण विरघळला आहे आणि बघू शकता असे बबल्स आले पाहिजे त्यावरती, पाकावरती आपल्या। आता आपण भाजलेले तीळ यामध्ये टाकूयात। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवे असेल तर यामध्ये तुम्ही विलायची पावडर वगैरे ऍड करू शकता। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून। आणि लाडू आपल्याला खूप पटापट बांधून घ्यायचे आहे, नाहीतर हे आपलं मिश्रण लगेच आळून येतं, घट्ट होतं। हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, आपल्याला हात लावता येईल असं। आणि हाताला पाणी लावून आपल्याला लाडू बांधायचे आहे, हाताला तूप लावल्याच्या नंतर जास्त हात पोळतील। थोडं जास्त गरम आहे, आपण थंड होऊ देऊया।
हे मिश्रण खूप लवकर घट्ट होतं। तिळाचे लाडू शक्यतो आपण छोटे छोटेच बनवतो, कारण की ते गरमीचे असतात खूप खायला। अशा प्रकारे आपण पूर्ण लाडू बनवून घेऊया। आणि आपलं हे तिळाचं मिश्रण जर थंड झालं असेल तर आपण थोडंसं गरम करून परत याचे लाडू बांधू शकतो, पण जास्त गरम नाही करायचं आपल्याला, थोडंसं हलकंसं गरम करायचं आहे। तिळाचे लाडू आपले बनवून तयार आहेत। तुमचेही लाडू कसे झाले ते नक्की मला कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।